सटाणा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुभाष अनमोलवार यांची बदली झाल्याने रिक्त जागेवर जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी मोठ्या विश्वासाने येथील वरिष्ठ सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण पाटील यांच्या खांद्यावर प्रभारी अधिकारी पदाची जबाबदारी दिली. किरण पाटील यांनी देखील या संधीचे सोने करत धमाकेदार कामगिरी करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. शुक्रवारी सटाणा शहरात सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्षा जाधव, हवालदार प्रकाश शिंदे, पोलीस शिपाई पंकज शेवाळे, रवी कोकणी वडजे, रवी शिंदे, महिला कर्मचारी वळवी हे गस्त घालत असताना त्यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे त्यांनी गावातील एका ठिकाणी अवैधरित्या गुटख्याची साठवणूक केली आहे अशी माहिती त्यांना समजली आणि त्यांनी त्या ठिकाणी धाव घेत छापा मारला असता तिथे हजारो रुपये किमतीचा गुटखा मिळून आलाय. याबाबत सटाणा पोलीस स्टेशनमध्ये आता गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्याचप्रमाणे सटाणा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अवैधरित्या गावठी दारूचे अड्डे देखील उद्ध्वस्त करण्याचे कडक धोरण स्वीकारले असल्याने त्यांचे सहकारी हवालदार हेमंत कदम, प्रकाश शिंदे, पोलीस नाईक अजय महाजन, गोपनीय शाखेचे अशोक चौरे, संतोष भगरे यांच्यासह धडक कारवाई करत चौगाव बारे जवळील गावठी दारूचे अड्डे उद्ध्वस्त करून हजारो रुपये किमतीचे रसायन नष्ट करण्यात यश मिळवले. तर सटाणा शहरात या कारवाईचं स्वागत होत असून गुटखा माफियांवर कडक कारवाई करावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून आता करण्यात येते. जागृत जनस्थानसाठी हिरालाल बावीसकर, सटाणा.